गोवंडी शिवाजी नगर देवनार या भागात नोटबंदीचा सगळ्यात जास्त त्रास जर कोणाला झाला असेल तर तो महिलांना. दिवसभर इतरत्र राबणाऱ्या आणि संध्याकाळी आपली घर गृहस्थी चालवणाऱ्या महिलांना नेमका काय त्रास सहन करावा लागला हे आम्ही जाणून घेतलं. नोटबंदीचा थेट परिणाम झाला खरा तो म्हणजे या सगळ्या वस्तीतल्या घरगृहस्थी चालवणाऱ्या महिलांवर. कारण अगदी कवडीमोल मिळणारा पैसा आणि त्यानंतर घर चालवायचं कसं हा देखील महत्त्वाचा टप्पा. पैसे आहेत मात्र खर्चायचे कसे. एकंदरीत जर बघितलं तर सध्याची परिस्थिती इतक्या दिवसानंतर तरी बदलली आहे का हा सगळा परिसर काय नेमकं या महिलांना वाटतं आपण त्यांच्याशी थेट जाणून घेऊयात. खाला आप बहुत दिनों से इस इलाके में रहती है, अब तक ऐसी परेशानी हुई थी क्या और आज जो परेशानी है क्या कहना चाहेंगी इसके बारे में? जिंदगी में परेशानी तो बहुत है, बिगाड़ी काम करते हैं और वो काम धंधा भी नहीं मिल रहा है. ऐसे एक लड़का है, घर टूटा फटा है, हाँ तो अब वो नोट भी नहीं टूटेगा, काम भी नहीं मिलेगा तो हम खाएंगे क्या, ये बताओ. काम भी ढंग का नहीं है, बिगाड़ी काम. तो बच्चे लोग जाते हैं तो वो भी घर पर वापस आता है, घर कैसा चलाना, कैसा खाना, कैसा रहना, ये बताओ. हाँ पहला तो सही अच्छा है कि हिसाब से अब तुम नोटबंदी करे ना तो जब से तो और परेशानी है. एक तो बीमारी का एक पैर दर्द है बोल के दवाखाने में जाओ तो उसमें पैसा लगता है. उत्तर वाला जल्दी 2000 की नोट भी अगर किधर से लाए तो वो नोट भी नहीं चलती. कहाँ से कैसा करेगी ये बताओ तुम. आप कह रहे हो कि मतलब बिगाड़ी काम है. कितना ऐसा पैसा मिलता है और जिस तरीके से मोदी सरकार ने कहा है कि नोटबंदी से काला पैसा बाहर आएगा, लेकिन आप ऐसा कितना कमाते हो, कितना क्या कहना चाहेंगे? कभी 150 रुपये मिलता है, कभी नहीं तो 100 रुपये भी नहीं मिलता है. काम रहेगा तो मिलेगा ना, नहीं तो कौन काम दे रहा है. अभी नोटबंदी 3 महीना होने को आया है, कौन काम देता है, कौन काम कमाने को जाएगा. एक लड़का है तो ये लड़का रोज का 150 रुपया कभी 100 रुपया कमाए तो कमाए, नहीं तो उसमें जमा करके दवाखाने में जाओ तो 2000 की नोट टूटती भी नहीं है. करेगी क्या ये बताओ. हाँ और मेरे को तकलीफ है, मैं पड़ोसी एकदम दवाखाना वो ये बताती तो उसमें मेहनत इतनी हो रही तो हम करेंगे क्या. एक परिस्थिती बघितली तर दवाखान्याला देखील पैसे वापरायचे कसे. आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत. घर चालवायचं खरंच एक अवघड काम आहे, पैसा कष्टाचा कमवून देखील स्वतःचाच पैसा वापरता येत नाही आहे, काय वाटतंय याच्यामध्ये? हे पैसे काढल्यापासून माणसांचे लय नुकसान झालेले आहे आणि दवाखान्यामध्ये सुटा पैसा पण घेत नाही आणि त्याच्यामध्ये लाईनीला लावून पण माणसं त्याच्यामध्ये उपाशी मरतात आहे, उन्हातानातून माणसं त्याच्यामध्ये दगवतात पण सगळे होत आहे त्याच्यामध्ये. आता करणार काय, यांनी पैसे काढल्यापासून सगळ्यांची मदत झाली, कामाची पण झाली आणि सगळ्यांची पण झाली आहे, गरिबांची लई मदत झाली त्यांच्यामध्ये. तुम्ही काय काम करता, तुमच्या घरचं एकंदरीत उत्पन्न जर बघायला गेलं तर असं किती आहे की ज्यामुळे नोटबंदीचा इफेक्ट? त्याच्यामध्ये भांडी असायला जाते आणि एक मुलगा कामाला फक्त जातो, त्याला पण टायमावर पगार नाही, बिगारीचा काम करतोय काय करणार. आणि त्यांचे वडील आहेत ते डम्पिंगला जातात, ती पण डम्पिंग पण बंद आहे, काय करणार याच्यामध्ये. पण असं काढल्यापासून किती नुकसान झाली काय गरिबांचे. आणि त्याच्यामध्ये पैसेवाले आहेत ते चांगले खातात आणि आम्ही गरीब उपाशी मरतो आहे त्याच्यामध्ये. बस एवढं मला बोलायचं. पैसे जे चांगले खात आहेत ते म्हणजे जे व्यवस्थित कमवत आहेत त्यांना मात्र उपाशी मारावं लागतंय. तुम्ही सध्या घर कसं चालते? आम्ही घर कसं चालतं, आता जे काय आणतो लोकांकडनं थोडे थोडे पैसे आणतो ते आपलं घर चालवतो, त्याच्यानी थोडं थोडं आणून आपलं त्याच्यात 5 किलो तांदूळ आणतो. त्याच्यामध्ये मुलं लहान लहान छोटी छोटी मुलं आहेत नातवंड, त्यांच्यासाठी आम्हाला काहीतरी करावंच लागतं. पोरांचे पगार पण देत नाहीत लवकर, कसं काय करणार. आम्ही पण काम करतो पण पगार देत नाहीत टायमावर, कसं करणार. आज याच्याकडनं काढायचं, उद्या त्याच्याकडनं काढायचं, थोडे थोडे लोकांकडनं कर्ज ते पण देत नाहीत कोण. बोलतात तुम्हाला कुठनं देणार रोज रोज, असे बोलतात. मग आता आमचे पैसे झाल्यानंतर पगार झाल्यानंतर त्यांची त्यांना आम्ही देऊन टाकतो, थोडंसं कसं तरी घर चालवतो. एक दिवस तरी उपाशी कसं पोरांना ठेवणार, छोटी छोटी मुलं आहेत लहान लहान एकदम पिल्लं, त्यांना कसे उपाशी ठेवणार. आम्ही पगार तर असा देत नाही, 3-3 महिने आम्हाला पगाराला पण रकडवतात, काम करून सुद्धा पैसा नाही. आता आम्हाला पैसे भरपूर पहिले कामावून हे पैसे तर प्रॉब्लेम नव्हता, तर आम्हाला बरोबर हातात पैसे भेटत होते. आता आम्हाला हातात पगार देत नाहीत, आता चेक देतात. तो चेक आम्ही कधी बँकेत जाणार तेव्हा तो चेक करणार पास, त्याच्यानंतर ते आम्हाला पैसे भेटणार, तेव्हा ते आम्ही घरात खर्च करणार. तोपर्यंत असं असं पगार तरी किती आहे की चेक द्यावा लागतोय? किती किती? 6000 पगार, 6000 पगार, 6000 पगारामध्ये आम्हाला घर चालवायला लागतं. त्याच्यामध्ये रिक्षाचं भाडं आहे, ट्रेनचा खर्च आहे, रोज सकाळी 5 वाजता उठून आम्ही जातो. त्याशिवाय पायावर आता पडली, त्या दिवशी मी पडली, 15 दिवस झाले आता कामाला नाही, दवादारालाच पैसा जातोय, कुठनं आणायचा एवढा पैसा. राजस्थान राहुल झोरी, महाराष्ट्र भवन, मुंबई.